पाकिस्तान मुस्लिम लीगचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे पूर्व पंतप्रधान श्री नवाज शरीफ यांनी एक विधान केलेलं आहे की पाकिस्तानने नवाज शरीफ आणि अटल बिहारी वाजपेयी जे 99 साली भारताचे पंतप्रधान होते ज्यांच्यामध्ये जो शांती करार झाला होता या शांती कराराचं त्यांनी उल्लंघन केलं. हे त्यांनी ज्यावेळेला म्हटलं ज्यावेळेला ते त्यांचा भाऊ शहबाज शरीफ हा पाकिस्तानचा पंतप्रधान आहे, त्यांची मुलगी मरियाम शरीफ ही पाकिस्तानच्या पंजाब प्रांताची ती चीफ मिनिस्टर आहे, आणि याच्यावरून असा एक इशारा देण्यात येतो की ही चूक पाकिस्तानी सैन्यांनी केली होती, परवेज मुशारफ जे त्यावेळेला पाकिस्तानचे सर्वसर्व होते त्यांनी केली होती, नवाज शरीफना हे करायचं नव्हतं. कारण हा करार झाला होता लाहोरला ज्यावेळेला भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे पाकिस्तानमध्ये गेले होते आणि पाकिस्तान आणि भारतामध्ये शांतता निर्माण होईल अशा प्रकारची आशा निर्माण झाली होती. कारण त्याच्या आधीच पाकिस्तानने 5 न्यूक्लिअर बॉम्बचे स्फोट केले होते, जे भारताच्या न्यूक्लिअर बॉम्बच्या स्फोटाला केलेलं एक प्रत्युत्तर असं मानलं जात होतं. त्यामुळे एक मोठा हिंसाचार तयार होईल की नाही अशी भीती होती, आणि यावेळेला ही बसयात्रा झाली होती आणि त्यामध्ये हा शांतता करार झाला होता. परंतु या कराराचं पाकिस्तानी सैन्यांनी उल्लंघन केलं असं थोडक्यात नवाज शरीफ यांनी म्हटलेलं आहे. असं मानलं जातं की नवाज शरीफना आणि त्यांच्या पार्टीला भारताबरोबर शांतता निर्माण करायची आहे, कारण यामुळे त्यांचा सैन्यावरती प्रचंड खर्च होतो जो त्यांना परवडत नाही, त्यांची आर्थिक व्यवस्था रसातळाला गेलेली आहे. जर त्यांना आर्थिक व्यवस्था पुन्हा एकदा पुनर्जीवित करायची असेल तर त्यांना जो खर्च होतो सैन्यावरती तो थांबवायलाच पाहिजे. याच्या आधी आपल्याला आठवत असेल की 2 महिन्यापूर्वी शीख जे भाविक आहेत पाकिस्तानमध्ये जो गुरुद्वारा आहे तिथे बैशाखीच्या निमित्ताने गेले होते आणि तिथे गेल्यावरती त्यांना एक आश्चर्याचा धक्का बसला, कारण मरियाम शरीफ ज्या नवाज शरीफ यांची मुलगी आहे आणि ज्या चीफ मिनिस्टर आहेत पाकिस्तानी पंजाबच्या, त्यांनी या जथ्याला भेट दिली आणि त्यांनी पंजाबीमध्ये सांगितलं की आपण सगळे एक आहोत आणि पाकिस्तानला भारताबरोबर शांतता पाहिजे, जर दोन्ही देश एकत्र आले तरच दोन्ही देशांची आर्थिक प्रगती होऊ शकते, व्यापार हा वाढू शकतो वगैरे वगैरे. तर त्यामुळे त्यामुळे अशी एक आशा निर्माण झाली आहे की ज्यावेळेला भारताचे इलेक्शन संपतील आणि नवीन सरकार राज्य करायला येईल त्यावेळेला पुन्हा एकदा पाकिस्तान आणि भारतामध्ये शांतता वार्ता सुरू होऊ शकतील, यामुळे शांतता निर्माण होऊ शकेल. परंतु लक्षात असावं की पाकिस्ताननी अशा प्रकारची आश्वासनं याच्या आधी पण दिलेली आहेत आणि भारताचे वेगवेगळे पंतप्रधान, मग ते पंडित जवाहरलाल नेहरू असो की लालबहादूर शास्त्री असो की श्रीमती इंदिरा गांधी असो की अटल बिहारी वाजपेयी असो की सध्याचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी असो, प्रत्येकाने प्रयत्न केला होता पाकिस्तानच्या बरोबर शांतता निर्माण करण्याचा. परंतु शेवटच्या क्षणी काहीतरी गडबड झाली आणि शांतता निर्माण झाली नाही आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद हा चालूच राहिला. तर म्हणून आता हा जो एक प्रकारचा विश्वास नवाज शरीफ दाखवत आहेत त्याच्याकडे आपण अतिशय क्रिटिकली बघायला पाहिजे की खरोखर शांतता निर्माण होईल की नाही. त्याच्या आधी आपण मुख्य हे बघायला पाहिजे की का पाकिस्ताननी त्यांच्याकडे असलेले दहशतवाद्यांचे ट्रेनिंग कॅम्प थांबवले की नाही, त्यांनी जी घुसखोरी पाकिस्तानी दहशतवादी करतात भारतामध्ये ती थांबवली की नाही, जो नार्कॉटिक्स म्हणजे अफगाणच्या चरसचा दहशतवाद पाकिस्तानने भारताच्या विरोधात चालवलेला आहे ड्रोनच्या मदतीने तो थांबवला की नाही, पाकिस्तान काश्मीरचा जो प्रश्न आहे पुन्हा पुन्हा युनायटेड नेशन्सच्या लेवलला तर उठवत नाही, म्हणजे जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद थांबवण्याचं प्रत्यक्ष कृती करत नाही तोपर्यंत नवाज शरीफच्या या विधानाला आपण पुरेशी किंमत देणार नाही, कारण पाकिस्तान हा एक अत्यंत अविश्वासू देश आहे. परंतु एवढं नक्की की सुरुवात ही चांगली झालेली आहे आणि याच्या आधी आपल्याला आठवत असेल
की सध्याचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे मरियाम शरीफ यांची जी मुलगी होती तिचं लग्न होतं, तर ते लग्न अटेंड करायला ते लाहोरच्या पुढे हेलिकॉप्टरनी गेले होते. तर म्हणून नवाज शरीफ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये पर्सनल रॅपो आहे, तर त्यामुळे दोन्ही देशामध्ये शक्यता शांतता करार व्हायची ही नाकारता येत नाही. परंतु पाकिस्तानवरती विश्वास तेव्हाच ठेवला जाऊ शकतो ज्यावेळेला ते कृती करतील आणि केवळ बोलणार नाही. पण सुरुवात मात्र नक्कीच चांगली झालेली आहे.